नमस्कार, रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांविषयीची अधिक माहिती जाणून घेतली होती. वास्तविक पहिल्या एपिसोडमध्ये त्या शाळा आपण बघितल्या होत्या, पण त्या शाळा सुविहित आणि नीट चालण्यासाठी त्यांनी स्मार्ट गुरु हे ॲप वापरलेलं आहे. त्या ॲपविषयी आपण जाणून घेतलं आणि हे सगळं बघून आम्हाला अनेकांनी विचारलं की स्मार्ट सिटीची जी ही योजना आहे ना, ती फक्त छत्रपती संभाजीनगरसाठीच आहे का, इतर शहरांसाठी नाही आहे का? मंडळी, इतर शहरांसाठी सुद्धा ही योजना आहे आणि त्यातून त्यांनी कुठले कुठले प्रकल्प घेतलेले आहेत हे आपण एखाद्या एपिसोडमधून नक्की जाणून घेऊया. पण त्यासाठी तुम्हाला रयतेचा दरबार नेहमीच बघायला लागेल. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊ आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आपल्याला सगळ्यांना जागरूक करणारा असाच हा आपला आजचा विषय आहे आणि आपण तो सगळ्यांनी काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. जमीन व्यवहार असं जर का आम्ही म्हणलं तर आपल्या सगळ्यांची प्रतिक्रिया काय होते? अरे बापरे, हे असं का होतं याचा कुठेतरी विचार केलेला आहे का? याच्यामागचं कारण असं आहे की जमीन व्यवहार आणि गैरव्यवहार याची कुठेतरी सांगड घातली गेलेली आहे. त्यातूनही जमीन व्यवहारांविषयी माध्यमांमधून ज्या बातम्या येतात ना, त्या सगळ्या गैरव्यवहारांशी संबंधित असतात. हे असं का होतं हाही आपण विचार करायला पाहिजे. यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीला आलेला प्रचंड भाव आणि जमीन व्यवहारांच्या बाबतीमधले जे कायदे आहेत ना, त्या कायद्यांविषयीचं आपलं अज्ञान ही दोन महत्त्वाची कारणं आहेत. वास्तविक सरकारी पातळीवरून ह्या सर्वांसाठी निरनिराळे नियम आहेत, कायदे आहेत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या राज्याच्या महसूल विभागाच्या IT कक्षाने जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शीपणा यावा यासाठी संगणकीकरण केलेलं आहे आणि त्यातही मंडळी आपल्या राज्यातले सर्व 7-12 उतारे संगणकीकृत झालेले आहेत. 100% सगळे 7-12 संगणकीकृत झालेले आहेत मॅडम. खरं तर हा एक फार मोठा उपक्रम शासनाने महाराष्ट्र सरकारने 2002 पासून राबवला आणि त्याचं जे फलित आहे ते 2016 सालीपासून आपल्याला मिळायला लागलं. महाराष्ट्र हा एक फार मोठा प्रदेश आहे आणि आपल्याकडे सुमारे 2,62,00,000 एवढे 7-12 आहेत आणि या 7-12 जे खातेदार आहेत, म्हणजे जे शेतकरी किंवा इतर धारक आहेत, त्यांची संख्या 5 कोटीपेक्षा जास्त आहे. 2,62,00,000 7-12 उतारे संगणकीकृत झालेले आहेत. सो आपल्याकडे शेताची माहिती ही आपण फॉर्म नंबर 7 मध्ये ठेवतो. शेतकऱ्याची माहिती ही फॉर्म नंबर 8 मध्ये असते आणि पिकांची माहिती फॉर्म नंबर 12 मध्ये असते. हे तीनही फॉर्म, म्हणजे 7, 12 आणि 8, हे तीनही फॉर्म 100% संगणकीकृत आपण केलेले आहेत. मंडळी, फक्त आपलं नाव आणि आपली जमीन जिथे त्या गावाचं नाव इतकं जरी त्या महाभूमीच्या वेबसाईटवर टाकलं ना, तरीही आपल्याला आपली जमीन सापडते, 7-12 सापडतो किंवा आपण ते दाखले बघू शकतो. हां, माझ्याकडे एक गृहस्थ आले होते ज्यांना माहिती नव्हती की त्यांचे 7-12 असे आपल्याला अवेलेबल आहेत. तर त्यांनी सांगितलं की माझी जमीन कुठे आहे मला माहिती नाही, फक्त कधीतरी घेतली होती आणि एका गावामध्ये मी घेतली होती. नेमकं कुठल्या गावात घेतली ती पण आठवत नाही. एका स्पेसिफिक तालुक्याचं त्यांनी नाव सांगितलं आणि त्या भागाचं नाव सांगितलं. मग तिथली जी 2-3 महत्त्वाची गावं होती, महत्त्वाची गावं म्हणजे जिथे सगळ्यात जास्त व्यवहार होतात,
जिथे लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून जमिनी घेतात, तर त्यातली एक दोन गावं आम्ही निवडली आणि मग त्याच्यामध्ये त्यांचं नाव आम्ही सर्च केलं. त्याच्यामध्ये त्यांना त्यांची जमीन पण सापडली. आपल्या संकेतस्थळावरती नुसती जमीनच नाही तर त्याचा नकाशा पण बघायला मिळतो, तर ती नकाशासुद्धा आम्ही त्यांना दाखवला आणि ते अत्यंत खुश होऊन गेले. त्यांना त्यांची जमीन पाहायला मिळाली आणि ते तिथे जाऊन समक्ष त्याच्या पुढचा त्यांना जो व्यवहार करायचा होता ते करू शकले. आपल्याकडे आपली जो संकेतस्थळ आहे त्याला जर तुम्ही व्हिजिट केली तर तिथे तुम्हाला फ्री विनामूल्य अशी सातबाराची माहिती मिळते. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी माहिती असायला लागतात, एक तुमचं स्वतःचं नाव आणि दुसरं म्हणजे तुमची जमीन कुठल्या गावामध्ये आहे. या दोन गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर जिल्हा तालुका गाव निवडायचं आणि त्याच्यामध्ये स्वतःचं नाव म्हणजे आडनाव लिहू शकता, पहिलं नाव लिहू शकता किंवा मधलं नाव लिहू शकता. हे तुम्ही लिहिलं की तुमचं नाव जर त्या गावातल्या जमिनींवरती कुठल्याही सातबारावरती नोंदवलं असेल तर तशी यादी येते. त्याच्यामधनं तुम्ही स्वतःचं नाव सिलेक्ट करू शकता आणि मग स्वतःचा जो सातबारा आहे तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो. याच्यासाठी तुम्हाला सर्वे क्रमांक माहिती असायची गरज नाही. मंडळी, तलाठ्याचं दप्तर जे असतं ना त्याच्यामध्ये शेतजमीन असेल, शेतकऱ्याची माहिती असेल, पीक माहिती असेल, असे गाव नमुना 1 ते 21 पर्यंत मेंटेन करण्यात आलेले असतात आणि हे सर्व आता संगणकीकृत झालेलं आहे. सो तलाठ्याचं दफ्तर म्हणजे महसूलचा प्राण. महसूल वसुली हे बेसिक काम आपलं आहे. तर ब्रिटिश काळापासून आपल्याकडे कर वसुली हा एक महत्त्वाचा मुद्दा होता ज्याच्याने सरकार चालायची किंवा जी काही सिस्टीम आहे ती चालवण्यासाठीचा पैसा प्राप्त व्हायचा. तर ह्याच्यासाठी महसूल यंत्रणेला प्रचंड महत्त्व तेव्हाही होतं आणि त्याच्यानंतर जसजशी कामं वाढत गेली, प्रशासकीय कामं वाढत गेली, तसतसं महसूल यंत्रणेचं महत्त्व हे वाढतच गेलं. परंतु मूळ काम जे आहे आमचं ते महसूल वसुली आहे. तर एखाद्या गावामधील जमिनीची प्रत आणि तिथले शेतकरी यांची माहिती नोंदवून त्याच्याप्रमाणे तिथला कर वसुली करण्यासाठी 1 ते 21 एवढे फॉर्म्स गाव नमुने निर्माण करण्यात आले. खरं तर 1 ते 21 नमुन्यांमध्ये ॲक्च्युली 36-37 नमुने आहेत, कारण ए गाव नमुना 1, 1 अ, 1 ब, 1 क असे त्याच्यामध्ये त्याचे उपटाईप्स पण आहेत. सो असे एकूण 36-37 नमुने आहेत की जे तलाठी स्तरावरती म्हणजे गाव स्तरावरती ठेवले जातात आणि त्या त्या गावाची माहिती त्याच्यामध्ये नोंदवली जाते. मग ह्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे गाव नमुना 7 याच्यामध्ये शेताची माहिती असते, गाव नमुना 12 म्हणजे त्या शेतांवरती घेतलेल्या पिकांची हंगामनिहाय माहिती असते आणि गाव नमुना 8 म्हणजे शेतकऱ्याची खतावणी, त्या गावामध्ये असलेली शेतकऱ्याच्या जमिनींची एकत्र माहिती. हे 3 महत्त्वाचे नमुने आहेत किंवा आपले डेटाबेसेस आहेत ज्याच्यावरती बाकीच्या सगळे जे नमुने आहेत ते नोंदवह्या स्वरूपामध्ये आहेत की वनजमिनी किती आहेत, भोगड्डा वर्ग 2 जमिनी किती आहेत, या सर्व माहिती ही त्या आपल्या तलाठी दफ्तरामध्ये ठेवली जाते जी फार मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असते आणि त्याच्यावरती शासन धोरणात्मक निर्णय पण घेतं, वेगवेगळ्या बेनिफिशियरी स्कीम्स पण फायनलाइज करतं. मंडळी, सातबाराचा उतारा आता हस्तलिखित स्वरूपात दिला जात नाही, तो संगणकीकृतच असतो. हस्तलिखित सातबारा हा नाहीच अस्तित्वामध्ये आणि कुठल्याही नागरिकांनी तो हस्तलिखित सातबारा कधीही घेऊ नये. सातबारा हा 100% संगणकीकृत टाईप्ड स्वरूपामध्ये आहे. त्याच्यामुळे हाताने लिहिलेला जर 7-12 तुम्हाला यावर्षीचा कोणी दिला, इनफॅक्ट 2019 पासूनचा कधीचाही दिला तर तो तुम्ही स्वीकारू नये, कारण हस्तलिखित 7-12 हे 100% रद्दबातल केलेले आहेत शासनाने. मंडळी, ई हक्क प्रणालीद्वारे आपण नेमके कुठले कुठले व्यवहार करू शकतो तेही समजून घ्या. गावामध्ये जे शेत असतं त्या शेताच्या संदर्भामध्ये, मालकीच्या संदर्भामध्ये त्याच्या धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात, वारसाच्या नोंदी होत असतात, जमिनीची खरेदी विक्री होत असते, तर या किंवा बोजे कर्ज तुम्ही घेत असता, तर ह्या सगळ्या गोष्टी 7-12 वरती नोंदवण्याची प्रक्रिया म्हणजे त्याच्यामध्ये बदल करणं, त्याला आपण सरकारी भाषेमध्ये फेरफार करणं असं म्हणतो. तर आपण एक ई फेरफार नावाची प्रणाली अस्तित्वात आणलेली आहे आणि या प्रणालीचा वापर करून आपण 100% ऑनलाईन फेरफार आता घेतो आहोत. तर हे ऑनलाईन फेरफार आता 2 प्रकारे होतात. एक तर तुम्ही जर खरेदी विक्री केली तर आमची जी आय सरिता प्रणाली आहे दुय्यम निबंधकांकडे लागू केलेली, जिथे संगणकाच्या माध्यमातून तुम्ही दस्त नोंदणी करता, तर ती ते जे नोंदवलेले दस्त आहेत ते आम्ही ऑटोमॅटिकली आमच्याकडे घेतो आणि त्याच्यातून फेरफार निर्माण करतो. ही पहिली ऑटो ट्रिगर सिस्टीम आहे. याशिवाय वारस नोंदी, कर्जाचे बोजे चढवणे, उतरवणे किंवा मैताचे नाव कमी करणे,
या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा लोकांना तलाठ्याकडे जावं लागतं आणि त्यांच्याकडे अर्ज करावे लागतात. ही तलाठ्याकडे जाण्याची जी त्यांची कंपल्शन आहे ते काढून टाकण्यासाठी म्हणून आपण एक संवादाचं व्यासपीठ निर्माण केलं आहे, जिथे तलाठी हा डायरेक्टली जनतेशी या संवादा व्यासपीठावरून ई हक्क प्रणालीमधून बोलू शकेल. कोणत्याही माणसाला जर कुठलाही असा फेरफार करायचा आहे, वारस नोंदीचा, मैताचे नाव कमी करणे किंवा कर्जाचा बोजा चढवणे कमी करणे, तर तो या प्रणालीवरती जाऊन या ई हक्क व्यासपीठावरती जाऊन स्वतःचा अर्ज नोंदवू शकतो. तो अर्ज तलाठ्यापर्यंत जातो, त्याची तुम्हाला SMS द्वारे पोहोच मिळते. जर तलाठ्याला त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळली तर त्याचाही SMS तुम्हाला येतो, आणि जर तुमचा अर्ज मान्य झाला आणि त्याच्याप्रमाणे तुमचा फेरफार मंजूर झाला तर त्याचीही तुम्हाला SMS द्वारे नोंद मिळते. तुम्ही घर बसल्या हे काम करू शकता. आणि मॅडम, मला सांगावं असं वाटतं की साधारणपणे 1.5 लाख अर्ज आमचे या प्रणालीमध्ये आमच्याकडे प्राप्त झालेत आणि त्याच्यापैकी 95,000 अर्जांमध्ये फेरफारसुद्धा निर्माण झालेले आहेत. म्हणजे आमचं जे सक्सेस पर्सेंटेज आहे ते निश्चितपणे चांगलं आहे आणि लोकांनी याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून घ्यावा अशी मी तुम्हाला या निमित्ताने आवाहन करेन सर्वांना. तलाठ्यांकडे गेल्याशिवाय काम होत नाही हा समज दूर करण्याचाच हा प्रयत्न आहे. हा एक मोठा विषय आहे की काही ठिकाणी एकतर आपलं डॉक्युमेंट खूप संवेदनशील आहे, हा विषय खूप संवेदनशील आहे, आणि साक्षरतेचं प्रमाण जर नसेल तर याच्या संदर्भामध्ये आपले सरकार किंवा महाई सेवा केंद्र ह्या सगळ्या ठिकाणीसुद्धा ह्या सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत. महाभूमी पोर्टलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर त्या ठिकाणी होतो, तर ह्या सगळ्याचा विचार करून लोकांना त्यांना पण ॲप्रोच होऊ शकतात आपले सरकार केंद्र, महाई सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयांमध्ये. जर एखादा व्यवहार आपल्या जमिनीच्या संदर्भामध्ये होतोय अशी तुम्हाला अंदाज असेल किंवा होईल असा हे असेल, तर आपली चावडी नावाचं संकेतस्थळ आहे आपलं, आणि आपली चावडीवरती त्या गावामध्ये होणारे सगळे फेरफार, चालू फेरफार ह्यांची त्याच्यामध्ये नोंद असते. तुम्हाला फेरफारापर्यंत सगळी माहिती बघता येते आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला काही हरकत असेल तर ती तुम्ही तलाठ्याकडे दाखल करू शकता. फेरफारसाठी किती कालावधी लागतो तेही जाणून घ्या. फेरफारासाठी 1-15 दिवसाची हरकत कालावधी हा कंपल्सरी आहे, आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा अर्ज करता किंवा नोंदणीकृत दस्त करता तर तो दस्त झाल्याच्या दिवसापासून फेरफार हा साधारणपणे 28 दिवसांमध्ये मंजूर करावा अशा शासनाच्या सूचना आहेत. साधारणपणे 1 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं नाव हे 7-12 वरती अंमल झाल्याचं दिसायला लागतं. जर हरकत आली किंवा ह्याला आम्ही विवादग्रस्त नोंदी म्हणतो की ज्याच्यामध्ये कुठली तरी हरकत आली, तर हरकत ही कॉसिज्युडिशियल कामकाज आहे, अर्धन्यायिक कामकाज आहे, आणि त्याच्यामध्ये संबंधितांना नोटिसेस काढणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्याच्याप्रमाणे न्याय निर्णय देणं, ह्या गोष्टीसाठी आपण साधारणपणे 365 दिवस म्हणजे 1 वर्षाचा कालावधी समजतो. शासनाने अशा सूचना दिलेल्या आहेत की 3 ते 4 महिन्यामध्ये हे काम संपवावं, परंतु कायद्याने 1 वर्षापर्यंत तरी हे काम निश्चितपणे संपलं पाहिजे. विवादग्रस्त नोंदींची संख्या देखील आपली कमी आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विवादग्रस्त नोंदी नाही आहेत. सगळ्यात जास्त नोंदी आपल्या ह्या अनडिस्प्युटेड किंवा अविवादग्रस्त स्वरूपातच आहेत. मंडळी, आता दस्त नोंदणीसाठी आधार कार्डद्वारे ओळख पटवली जाते, जे खूप फायदेशीर ठरत आहे. दस्त नोंदणी करताना दस्त नोंदणी करणाऱ्या लोकांची ओळख पटवणं हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. जेव्हा दस्त नोंदणी होत असते तेव्हा समोरच्या व्यक्तीनं जर सांगितलं त्याचं नाव XYZ आहे, तर या व्यक्तीचा XYZ आहे किंवा नाही ह्याची जोपर्यंत खात्री केली जात नाही तोपर्यंत तुम्ही त्या माणसाला तो दस्त नोंदणी करू न देणं अपेक्षित आहे. याच्यापूर्वी ओळख पटविणारे अशी एक कन्सेप्ट होती, परंतु आता आपल्याकडे आधार मोठ्या प्रमाणामध्ये आधार सगळ्यांना मिळालेले आहेत आणि आधार हा एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो. तर आता दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये जी आधार कागदपत्र घेतली जातात आणि ती कागदपत्रांनुसार आधार UIDAIला ही माहिती पाठवली जाते आणि त्यांच्याकडून हे व्हेरीफाय केलं जातं की समोरची व्यक्तीचा जो फोटो आहे तीच व्यक्ती आणि त्याच नावाची ही व्यक्ती आहे. त्याच्यामुळे ओळख पटवण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आधारचा वापर सध्या दस्त नोंदणीमध्ये करण्यात येतो. मंडळी, जमीन व्यवहारांमधली फसवणूक टाळण्यासाठी शासनातर्फे आता निरनिराळे पारदर्शी उपाय योजण्यात येत आहेत. संगणकीकृत प्रक्रियेमुळे या गैरव्यवहारांना कुठेतरी आळा बसतो आहे. पूर्वीचे जीर्ण शीर्ण कागद आता निकाली निघालेले आहेत आणि हे जे संगणकीकृत कागद आहेत ना, याच्यावरच्या नोंदी असतील, शेरे असतील, हे आपण पूर्णपणे वाचू शकतो आणि त्याबाबतीत कुठे आपल्या मनात शंका असेल ना तर त्याच्याविषयीही आपण माहिती घेऊ शकतो. त्यावर यंत्रणेकडून जी प्रक्रिया असते ना ती विशिष्ट कालमर्यादेमध्ये असते. ती त्या कालमर्यादेमध्ये झाली नाही ना
तरीही आपण त्याविरुद्ध दाद मागू शकतो। आणि त्यासाठी ही जी वेबसाइट आहे ना ती आपण लक्षात ठेवायला पाहिजे, www.mahabhoomi.gov.in ही वेबसाइट आपण वापरू शकतो। संगणकीकरण झाल्यानंतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे। सगळ्यात मोठा फायदा हा झालेला आहे की तलाठ्याकडे नेमकं काय कामकाज चालू आहे याची जी काहीच कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना असायची नाही, जोपर्यंत दफ्तर तपासणी होत नव्हती तोपर्यंत, ती माहिती आता 100% विभागीय आयुक्त स्तर, महसूल मंत्री महोदय यांच्यापर्यंत सगळ्यांना एका क्लिकवरती मिळू शकते। आणि जे तलाठ्यांकडे दिरंगाई होत होती त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। आता अतिशय ट्रान्सपरंटली, पारदर्शकपणे सध्या काम चालू आहे। आपले तलाठी मित्र पण खूप चांगलं याच्यामध्ये सहभाग त्यांनी दिलेला आहे। तलाठी मंडळाधिकारी यांच्या स्तरावरती पेंडन्सी खूप कमी झालेली आहे। एखादं कामकाज ठराविक वेळेमध्ये करू शकणं ही एक फार मोठी गोष्ट आहे। आणि आज आपल्याकडे 2 कोटीपेक्षा जास्त फेरफार आपण केलेले आहेत आणि हे सगळे आपण तो जो ठराविक कालावधी आहे 28 दिवसाचा याच्यामध्ये पूर्ण केलेला आहे। सो ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा आपण खूप चांगला वापर करू शकलेलो आहोत। मंडळी, हल्ली जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, त्यातूनही जमीन खरेदी करत असताना आपण काय खबरदारी घ्यावी, म्हणजे ही अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे, ती जाणून घ्या। जाणकाराकडून माहिती घेणं हे फार आवश्यक असतं, पण तुम्ही स्वतःचा 7/12 वाचू शकता। 7/12 जेव्हा तुम्हाला एखादा विकत घ्यायचा आहे तर पहिल्यांदा तुम्ही जो दस्त तुम्हाला जो डॉक्युमेंट तुम्हाला दाखवला जातो तो 7/12 आहे का हे पहिल्यांदा तुम्ही बघू शकता। तिथे गाव नमुना नंबर 7 आणि खालती गाव नमुना नंबर 12 अशा 2 गोष्टी लिहिलेल्या असतात। काही ठिकाणी गाव नमुना 8 दाखवून ही जमिनीची माहिती असं केलं जातं, तर ते पण तुम्हाला व्हेरीफाय करता येईल। गाव नमुना 7 वरती भोगवटधार किंवा धारणाधिकार नावाचा एक महत्त्वाचा शब्द असतो, तर भोगवटदार वर्ग 1 जमिनी ज्या आहेत त्या कुठल्याही अटीशिवाय तुम्हाला खरेदी विक्री करता येते, जर त्या जमिनी आदिवासीच्या नसतील तर। भोगवटदार वर्ग 1 आहे आणि आदिवासीची जमीन नाही असं असेल तर तुम्ही त्या बिनदिक्कतपणे त्या जमिनींचे व्यवहार करू शकता। परंतु मला निश्चितपणे हेही सांगायचं आहे की त्याच्यामध्ये अजूनही खूप साऱ्या निटीग्रिटीज आहेत, जसं त्याच्यावरती बोजा जडवला आहे का, कुठल्याही बँकेचं लोन आहे का, किंवा कुठल्या तरी एक ज्या व्यक्तीकडून तुम्ही जमीन विकत घेतात तो सामायिक धारक आहे का, म्हणजे एकाच्या सोबत अजून 2 माणसं त्याच्यामध्ये आहेत का, त्यांची सहमती आहे का ह्या व्यवहाराला, जे क्षेत्र तुम्हाला देऊ केलेलं आहे तेवढं क्षेत्र त्या व्यक्तीच्या नावाच्या समोर दाखवलेलं आहे का, ह्या सगळ्या बाबी बघणं हे खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही एकदा 7/12 व्यवस्थित पद्धतीने वाचू शकले तर तुम्हाला स्वतःला सुद्धा ह्याची चांगली माहिती होऊ शकते आणि त्याच्यामुळे व्यवहार करण्याच्या पूर्वी तुमच्या समोर जे 7/12 डॉक्युमेंट आहे ते अत्यंत संवेदनशील महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याच्यामुळे त्याची पूर्ण छाननी करून मगच तुम्ही व्यवहाराला पुढे सुरुवात करावी। त्या जमिनीवरती कुठलंही आरक्षण नाही आहे ना हे तपासा, त्यासाठी जाणकारांची मदत घ्या। बरेचदा एकच जमीन अनेकांना विकली जाते, त्यावरही आता उपाययोजना करण्यात येत आहेत। आता आपण संगणकीकरण केलेलं आहे त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीची 5 हेक्टर जमीन आहे आणि त्यांनी समजा त्यातली 1 हेक्टर जमीन विकली, ती जमिनीची विक्री जी होती ती दस्त नोंदणी प्रक्रियेद्वारेच होते। जेव्हा तुम्ही दस्त नोंदणीला जाता तेव्हा ती 5 हेक्टर क्षेत्र त्याला पूर्ण दाखवलं जातं, त्याच्यापैकी तो 1 हेक्टर क्षेत्र विकतोय, तर ते 1 हेक्टर क्षेत्र जेव्हा तो विकतो, जेव्हा तो दस्त नोंदणीकृत होतो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा जेव्हा हा दस्त नोंदवायला जातो तेव्हा समजा त्यांना त्याच्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला 5 हेक्टर जमीन विकायला निघाला परंतु त्याच्याकडे ती नाहीच आहे, तर ही संगणकाच्या माध्यमातून आता ओळखली जाते आणि जेव्हा तो नोंदणी करायला जातो तेव्हा त्याला सांगण्यात येतं की बाबा तुझ्याकडे आता 4 हेक्टर जमीन आहे, तू 5 हेक्टर जमिनीचा व्यवहार करू शकत नाही। त्याच्यामुळे याच्यापूर्वी जे मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचे व्यवहार एकच जमिनी 2-3 लोकांना विकली जायची, तर ही न होण्यासाठीची जी संगणकीकृत प्रणाली आम्ही निर्माण केलेली आहे जी आयसरिताबरोबर इंटिग्रेटेड आहे त्याचा वापर लोकांनी करावा आणि दस्त नोंदणी केल्याशिवाय जमिनीची खरेदी विक्री करू नये, कारण कित्येक व्यवहार हे स्टॅम्प पेपरवरती म्हणजे शासनाच्या समोर न येता आपसामध्ये व्यवहार होतात, पैसे दिले जातात आणि मग नंतर कळतं की अरे मी तर पैसे देऊन बसलो पण माझ्या अगोदर 10 लोकांना यांनी जमीन विकलेली आहे। तर हे न होण्यासाठी दस्त नोंदणी प्रक्रिया करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या सेवा इंटिग्रेट केलेल्या आहेत। मंडळी, ह्या प्रणालीद्वारे 5 कोटींपेक्षा जास्त 7/12 उतारे डाउनलोड करण्यात आलेले आहेत, जे खरंच खूप कौतुकास्पद आहे।
हाँ सो आपली www.mahabhumi.gov.in नावाची वेबसाइट आहे, याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कुतूहल म्हणून एखाद्या व्यक्तीने जरी सगळ्या सेवा एकदा चेक करून घेतल्या, त्यातल्या मोस्ट ऑफ द सेवा आपल्या फ्री ऑफ चार्ज आहेत आणि काही सेवा डेफिनेटली पेड आहेत, जिथे आपल्याला डिजिटली साइंड सातबारा घ्यायचा आहे किंवा फेरफार घ्यायचा आहे तर त्या पेड आहेत, परंतु बाकीच्या सेवा फ्री आहेत. याच्यामध्ये आपण तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे फेरफाराची सद्यस्थिती काय आहे, की माझा फेरफार घेतला, मी पाठवला, दस्त नोंदणी झाली, मला दिसतो आहे दस्त क्रमांक, परंतु त्याचा फेरफाराचं काय सद्यस्थिती आहे ती तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची सरकारी सॉरी शहरी भागामधली जी जमीन आहे ती तिचा सातबारा आहे, परंतु आता त्याचा सिटी सर्वे नंबर काय झाला आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती माहितीसुद्धा तुम्हाला या संकेतस्थळावरती उपलब्ध होते. अशा आपण भरपूर त्याच्यामध्ये सुविधा दिल्या आहेत, ह्या नक्कीच एक्सप्लोअर करण्याजोग्या आहेत. जमिनींबाबतचे हे सगळे व्यवहार सुविहित आणि सुरळीत होण्यासाठी ही जी माहिती आहे, हे जे वेगवेगळे कायदे आहेत किंवा हे जे वेगवेगळे उपाय आहेत ना, याविषयीची संपूर्ण माहिती घ्या असं कळकळीचं आवाहन सरिता नरके मॅडमनी केलं आहे. महसूल खात्याने फार मोठा कायापालट केलेला आहे. एक फार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जमिनीच्या संदर्भामध्ये जे कागदपत्र आहेत ते, आणि ते एकतर अतिशय सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी आम्ही खूप मोठं काम केलं आहे. सगळ्या तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांनी खूप मोठं काम केलं आहे, कारण संगणकीकरण करणं म्हणजे त्याच्यामध्ये डेटा एंट्री ही फार मोठी गोष्ट होती, आणि याच्यामध्ये रात्रंदिवस काम करून जो डेटाबेस आम्ही तयार केलेला आहे त्या डेटाबेसचा आज फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आहे, तर तो सामान्यांनी पण करावा. ही महाभूमी जी वेबसाईट आहे www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवरती एकदा जाऊन पाहावं की नेमकं आपल्याला काय काय माहिती अवेलेबल आहे. तुम्ही जेव्हा ती माहिती ओपन करता, एक एक सिंगल सिंगल टॅब ओपन करत जाता, तुम्हाला लक्षात येतं की याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय दिसणार आहे. आणि जेव्हा तुम्ही कुठलाही जमिनीचा व्यवहार करणार असाल तेव्हा निश्चितपणे या वेबसाईटचा तुम्ही लाभ घ्या, अशी माझी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन आहे. बघा मंडळी, आपले हे सगळे व्यवहार सरळ आणि सहज होण्यासाठी शासकीय यंत्रणा निरनिराळे उपाय योजत असते, त्याविषयीची माहिती आपण जरूर करून घ्यायला पाहिजे. 100% संगणकीकृत करतो आहे आपण हे, आणि ह्याचा एक आणखीन एक मोठा फायदा आगामी थोड्याच दिवसांमध्ये राज्याला मिळणार आहे, तो म्हणजे जे आपले नागरिक आहेत ज्यांचं सातबारावरती नाव आहे तर त्यांना कित्येकदा महसुलाची वसुलीची पावती आवश्यक असते, तर त्याच्यासाठी आपण ई चावडी नावाचा प्रकल्प राबवतो आहे, ज्याच्यामध्ये हे सगळं जे 100% संगणकीकृत दफ्तर आहे ते दफ्तरामध्ये महसुलाची दरवर्षीची मागणी निश्चिती ही ऑटोमॅटिकली होईल, आणि त्याच्याप्रमाणे लोकांना स्वतः ऑनलाईन जाऊन आपला महसुलाचा भरणा करता येईल आणि त्याची पावती त्यांना उपलब्ध होईल. हां सो आपली www.mahabhumi.gov.in नावाची वेबसाईट आहे, याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शासनाची मदत घ्यायला पाहिजे जेणेकरून अशा गैरव्यवहारांना नक्कीच चाप बसू शकतो, अर्थात जमीन व्यवहारांच्या बाबतीत त्यासाठी ही वेबसाईट आपण नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. परत एकदा सांगते, www.mahabhumi.gov.in या वेबसाईटची मदत घ्या आणि सहज सुलभ व्यवहार करा. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raitechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्री 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगत आहोत ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे, त्यासाठी रयतेचा दरबार आपण मोठ्या प्रमाणामध्ये बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा आपल्या सगळ्यांचा हा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊ आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया, त्यासाठीच रयतेचा दरबार.